फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल देवार्थना लॉग। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज लॉग की सुरुवात करूया। आजचा लॉग होणार आहे बॅडमिंटन वर। आज आम्ही खेळायला जाते बॅडमिंटन, सो तुम्ही बघू शकताय। लेट्स गो। तर फ्रेंड्स, आम्ही सोसायटी मध्ये खाली आज खेळायला आलोय। छान टाइम काढलाय। खूप दिवस झाले बिझी शेड्यूल चालू आहे आमच्या दोघांचं। आज आम्ही मस्त एन्जॉय करायला आलोय। खाली तुम्ही बघू शकता की मस्ती सुरू आहे। नियाज, हॅलो म्हण सगळ्यांना। हॅलो, ते हॅलो हॅलो कर बेटा। हॅलो कर। हॅलो कन्फ्यूज। हॅलो कर। तर आता आम्ही आमच्या बॅडमिंटनच्या गेमला सुरुवात करणार आहे। तर त्याआधी काहीतरी माहिती घेऊन घेऊया। चला, बॅडमिंटन बाबतीत तुम्हाला मी काहीतरी आज माहिती सांगते। तर बॅडमिंटन काय? तर बॅडमिंटनची सुरुवात कुठून झाली, बॅडमिंटन गेम कसा आहे त्याची जाणून घेऊया आपण। तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये बॅडमिंटनला काय म्हणतात? बॅट अँड फूल असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये बॅडमिंटनला। ठीक आहे, सेकंड जाणून घेऊया की कुठून सुरुवात झाली बॅडमिंटनची। तर असं म्हणतात इतिहासकार जे आहेत आपले, त्यांच्या मान्यतेनुसार बॅडमिंटनची सुरुवात ही महाराष्ट्रातूनच झालेली आहे। आणि तेही कुठून ओळखा बघू। मी जिथे उभी आहे तिथूनच, पुण्यातूनच, आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यावरूनच बॅडमिंटनची सुरुवात झालेली आहे। 1500 शतकांच्या आधीपासून, ह्या काळातला आय थिंक असं काहीतरी काळ आहे तेव्हा, आणि तेव्हा ह्या गेमला पुना असं म्हणायचे। आता आपण याला बॅडमिंटन म्हणतो। तर याचे काही रूल्स आहेत, 2 प्लेयर्स खेळतात यामध्ये। तर आज आम्ही खेळणार आहोत। तर तुम्हाला मी दाखवते, मी देवसोबत खेळणार आहे। मी आधी माझ्या कॉलेज थ्रू स्टेट लेवलला खेळलेली आहे, बट मी रनर अप होती। बट आज मी खूप दिवसांनी वेळ काढला आहे स्वतःसाठी आम्ही दोघांनी। तर मग आज आपण खेळणार आहे बॅडमिंटन, सो लेट्स गो। तर ह्या गेमची मजा खूप येते आणि मला हा गेम खूप आवडतो। आणि ह्या गेमची सवय मला माझ्या डॅडने लावली होती। डॅड मला कंटिन्यू गेम्सकडे खूप हे करायचे। मी गेम्स खेळायची स्पोर्ट्समध्ये, कॉलेजला, स्कूलमध्ये आम्ही गेम्स खेळायचो। त्यामध्ये हा एक गेम होता जो मी खूप आवडीने खेळायची। स्कूलला सुट्ट्या लागल्या की माझा फेवरेट गेम म्हणजेच बॅडमिंटन आणि कॅरम आम्ही खूप खेळायचो। फॅमिलीसोबत कॅरम खेळायचे, मी माझ्या डॅडसोबत बॅडमिंटन खेळायचे। तर ही तिथून आवड लागलेली आहे। आणि माझे डॅड आर्मीत होते, सो त्यांना ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींची सवय होती। तर त्याने आम्हालाही ती सवय लावली। तर मला खूप आवड आहे आणि खूप गॅप पडला आता। आणि माझ्या स्वतःसाठी मला टाइम देता येत नव्हतं, बट मी आज खूप दिवसांनी हा टाइम काढला आहे आणि मी देव यांच्यासोबत खेळणार आहे। तर इथे फक्त देव माझे आता पार्टनर असणार आहे, समोरचे गेम पार्टनर असणार आहे, सो त्यांना मी तसंच हँडल करणार आहे। तर चला खेळूया आणि कोण विनर होतो नक्की बघा। तुम्ही पण खेळायला आले खाली? तुम्ही पण बॅडमिंटन खेळणार की फुटबॉल खेळणार, हॉकी, वॉकिंग करतोय आम्ही? वॉकिंग, आता वॉकिंग, पप्पांची वॉकिंग आणि त्याची असं। तर आता आम्ही आमचा गेम स्टार्ट करू। तर गेम स्टार्ट होतोय।
5 2 5 3 6 3 असं माझ्या साईडला पडलं आता तुला आरवतो बघ बघ मला पण जमत तर फ्रेंड्स देव हरले आहेत तर तुम्हाला याचे फायदे सांगते तर याचे काही मेडिकल सुद्धा बेनिफिट्स आहे बॅडमिंटन खेळण्याचे ते मी तुम्हाला सांगते हार्टसाठी खूप छान आहे डायबिटीस व्हायला नको म्हणून हा गेम खूप छान आहे त्याच्यानंतर जे ब्लड सर्क्युलेशन आहे आपलं ते खूप छान होतं आणि असे बरेचसे आजार आहे ज्यासाठी बॅडमिंटन खेळणं खूप छान असतं जर वेट कमी करायचं आहे तर बॅडमिंटन खेळायला हवं आणि ते हरले तर त्यांना कसं वाटते तर विचारूया आपले प्लेयर आहेत विचारूया कसं वाटते तुम्हाला हरून
मला तसं हरण्याचं दुःख नाहीये काही, पण बायकोच्या हातून हरण्याचा आनंद आहे. ये हुई प्लेयर की बातें. तर न्यास पण खेळणार आहे नंतर पुढे. न्यास पण मोठा झाल्यावर खेळेल. हा खूप खेळणार मस्त ना. सोनू गेम खेळणार ना तू पण? तर आमचा ओव्हर झालाय आता गेम. आता आम्ही घरी जातोय. वॉकिंग वगैरे पण झालंय आता आमचं. तर चला. तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगला. तिथपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. बाय बाय, टेक केअर.